पनवेलच्या कामोठेमध्ये राहणाऱ्या अनघा गावडे यांनी मिसेस वेस्ट इंडिया या ब्युटी स्पर्धेत नाव कमवलं आहे. त्यांना मिसेस रिफ्रेशिंग ब्युटी 2020 हा किताब मिळाला आहे. ही स्पर्धा गोव्यामध्ये झाली. स्पर्धेत देशभरातून 47 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरोनामुळे मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा उशिरा घेण्यात आली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे अनेक सेशन ऑनलाईन घेण्यात आले. त्यातून या स्पर्धेसाठी बरीच तयारी करण्यात आली. या स्पर्धेनंतर अनेक सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेता येतो. सामाजिक कामाची आवड असल्यानं स्पर्धेत सहभाग घेतल्याचं अनघा यांनी सांगितलं. स्पर्धा ही एक मिसेस वेस्ट इंडिया दिवा पिजेंटची आहे. त्यामध्ये 47 स्पर्धकांनी भाग घेतला होता ऑल ओव्हर इंडियामधून. आणि त्यामध्ये मला मिसेस रिफ्रेशिंग ब्युटी 2020 हा सबटायटल क्राउन मिळाला आहे. दिवा पिजेंट्स हे फक्त ब्युटी क्वीन्ससाठी प्लॅटफॉर्म नाही आहे, तर त्यांचे बरेचसे सोशल ॲक्टिव्हिटीज पण होत असतात. आणि मला सामाजिक कार्याची पण आवड आहे, तर ह्यानुसार मला प्लॅटफॉर्म एक हवा होता. आणि दिवा पिजेंटकडून ॲज अ सोशल नेटवर्किंग किंवा सोशल कामासाठी पण तो प्लॅटफॉर्म मला मिळेल याची मला अपेक्षा होती, आणि ती मी मला मिळालीही. सो म्हणून मी दिवा पिजेंट्स चूज केला. ॲक्च्युली आमची स्पर्धा मार्चमध्येच होणार होती, बट बिकॉज ऑफ कोरोनामुळे ती खूपच लेंदी झाली आणि आता ती नोव्हेंबरमध्ये झाली. तयारी म्हणजे आमचे ऑनलाईन सेशन्स कंटिन्यू चालू असायचे. आमच्या ज्या मेंटॉर आहेत मिसेस अंजना मस्करनीस आणि काल सर आणि पूर्ण डिवा टीमने ऑनलाईनही आमचे खूप प्रकारचे सेशन्स घेतले, त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपिंग, ब्युटी रिलेटेड काही गोष्टी किंवा अदर तुम्ही कसं परफॉर्म करायचं तेही आम्हाला शिकवलं गेलं होतं. प्लस आमचे 4 डेज ग्रूमिंग सेशन्स होते अलिया दिवा रिसॉर्ट गोवाला, तो तिथेही बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या. मी प्रोफेशनल ऑप्टोमॅट्रिस्ट आहे, त्यामुळे मी बऱ्याच वेळा आय कॅम्प्स वगैरे करते आणि मला लेडीजसाठी पण काही अजून गोष्टी करता आल्या तर मला ती करण्याची आवड आहे. स्पर्धा जिंकल्याचा आनंद तर नक्कीच आहे. हा प्लॅटफॉर्म मी निवडण्याचा मेन मोटो हाच होता की मला सोशल वर्कसाठी एक प्लॅटफॉर्म हवा होता. ॲज अ रिलेटेड मी जे काम करते आहे, ॲज अ प्रोफेशनल मी ऑप्टोमॅट्रिस्ट आहे, तर यापुढे मला आय अवेअरनेससाठी बऱ्याच गोष्टी करायच्या मनात ठरवल्या आहेत आणि याचा मी नक्की उपयोग करून पुढे ती गोष्टी करेन.